वांद्रे टर्मिनल येथे सर्व नागरिक दिवाळीच्या सुट्टीसाठी गोरखपूर ट्रेनने जात असताना चेंगराचेंगरी झाली. वेळेचं वेळापत्रक अचानक बदललं गेलं आणि 9 जण जखमी झाले गंभीर. असं पाहताय खरं रेल्वे प्रशासनाने याबाबतीत लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठलंही नियोजन असेल तर वेल इन ॲडव्हान्स म्हणजे थोडंसं आधी सांगणं फार महत्त्वाचं असतं. पण गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं तर रेल्वेचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे असं नाही. त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये आणि देशामध्ये वाढलेले आपण सगळेजण बघू शकतो. एवढे ॲक्सिडेंट कधीच तिथं आपण बघितले नाही. त्याचबरोबर वंदे भारत रेल्वे आणल्यामुळे ज्या इतर रेल्वे आहेत जसे तिकीटं स्वस्त असतात गरीबाला ते परवडतात त्याचंसुद्धा वेळापत्रक सातत्याने ते बदलतात. ते या सगळ्या गोष्टीवर कुठंतरी बघितलं पाहिजे. आणि हे जे लोक आहेत की ज्यांना कुठंतरी दुखापत झालेली सरकारने त्या बाबतीत ते काळजी घ्यावी आणि कुणी जर खूप जास्त सिरियस असेल तर त्यांच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना सेवा देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. पण असं गडबड होणं हे योग्य नाही. आपली दुर्घटना होणार असे आमदार रोहित पवार आपल्याशी बोलताना म्हणाले. गणेश जेवढी आपण पाहू शकतो सकाळी 6 वाजता ही घटना घडलेली आहे. वांद्रे ते गोरखपूर अशी ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. त्या दरम्यान अनेक प्रवाशांनी त्यामध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान ट्रेनमधले जे प्रवासी होते जे आतमध्ये होते ते उतरत होते. त्या दरम्यानच ही चेंगराचेंगरी झाली अशी माहिती मिळते. यामध्ये जवळपास 9 प्रवासी हे जखमी झालेले आहेत आणि त्यांना जवळच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.